पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीमुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र एका ट्विटद्वारे नागपूर खंडपीठाला देण्यात आलं होतं. यावर नागपूर खंडपीठानं आज निर्णय दिलाय. या निर्णयात त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नसल्याचा निर्णय दिलाय. मात्र पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाहीत त्यांनी जिल्हा अधिकारी आणि संबंधित विभागाला निवेदन देऊन तोडगा काढण्याची सूचना केली आहे. विद्यार्थ्यांनी हा निर्णय मान्य केलाय. आपलं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने तोडगा काढला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर निर्णय आम्हाला मान्य आहे. परंतु जे पूरग्रस्त विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षा देता यावी यासाठी त्यांची त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तशी त्यांना परीक्षा देण्यात यावी देता यावी यासाठी सोय करून देण्यात यावी. आणि जर आमच्याकडे जनहित याचिका दाखल करण्यास जास्त वेळ मिळाली असती तर आम्ही आमची बाजू ठामपणे मांडू शकलो असतो.